नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव लागावं यासाठी भूमिपुत्र पेटून उठलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या 13 जानेवारीला दिबा पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने भूमिपुत्र निर्धार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याच निमित्ताने या भूमिपुत्रामधील भूमिपुत्र जे भूमिपुत्र पेटून उठलेले असतात त्यामागे कुणातरी युवकांचा हात असतो, कोणतं तरी नेतृत्व हवं असतं आणि असेच काही नेतृत्व आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याशी आता आपण बातचीत करूया. सर्वप्रथम आगरीकोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ जे आहेत, तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की या भूमिपुत्र निर्धार परिषदेचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं, गावोगावाहून जरी भूमिपुत्र आले नव्हते तरी या परिसरातील भूमिपुत्र आता इथे आलेले होते, काय सांगा? जर बघायला गेलो तर गावागावातून येण्याची जर संख्या होती ती 15,000 होती, परंतु कोरोनाच्या कालामुळं पोलिसांनी निर्बंध लावले की तुम्ही जास्त लोकसंख्या बोलवू नका, त्याच्यामुळं प्रत्येक भागातून जे ठराविक भूमिपुत्रांना म्हणजे त्या त्या भागात संघटित करणारे जे नेतृत्व होते ते नेतृत्व या आजच्या आंदोलनाला उपस्थित होते आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला होता की आंदोलन शांत झालं, आंदोलन बंद झालं, आंदोलनात काहीतरी सेटलमेंट झाली, परंतु त्यांना आजचा या भूमिपुत्र निर्धार परिषदेच्या याच्यात चांगलं उत्तर मिळालंच असेल आणि येणाऱ्या काळात जोपर्यंत दिवाडे साहेबांचं नाव विमानतळाला लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सत्र चालूच राहील. नक्कीच. आपल्यासोबत सर्वपक्षीय कृती समितीमधील कार्यकारिणी सदस्य देखील आहेत, तर ॲडव्होकेट सुशांत पाटील जे आहेत त्यांना आपण आता त्यांच्याशी बातचीत करूया. तर सर, काय सांगाल की आज भूमिपुत्र एकवटलेला होता तर वाटतं की खऱ्या अर्थाने आता भूमिपुत्र पुन्हा एकदा पेटून उठणार आहे? नक्कीच पेटून उठेल. आजची आपण आज संख्या बघितलीच, ॲक्च्युली आजच्या सभेची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात होती, पण कोविडचे रिस्ट्रिक्शन आपण आपल्या माणसाचा कुठेतरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण ती थोडक्या प्रमाणात करण्याची प्रयत्न केली. तसेच आता तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो भूमिपुत्रांना जरी या आंदोलनाच्या ही परिषदेच्या अगोदर काही समाजकंटकांनी हे परिषद न होण्यासाठी बरेच प्रयत्न केले, बरेच त्याच्यामध्ये अफवा पसरवल्या गेल्या, पण आम्ही भूमिपुत्रांना ठामपणे सांगू शकतो जरी ही सर्वपक्षीय कृती समिती असली तरी इथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही आहे, इथे झेंडा फक्त भूमिपुत्रांच्या न्याय हक्काचाच झेंडा इथे असेल आणि त्या झेंड्याखाली मी आवाहन करतो पंचमहाभूतांकडून की याच भूमिपुत्रांच्या झेंड्याखाली सर्व जिल्ह्यातील चारही जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी एकत्र यावं आणि अन्यायाविरुद्ध लढावं आणि आपला हक्क आपले अधिकार आपल्याला मिळवायचे आहेत. आपल्या दिबांचं नाव या विमानतळाला लागलं पाहिजे. दिबांचा विचार फक्त दिबांचं नाव हा आपला मुद्दा नाही आहे, तो ते तर लागणारच आहे, पण दिबांचा विचार, दिबांचं कर्तृत्व चारही जिल्ह्यातील प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी पंचमहाभूत हे कर्तव्यशील राहतील. धन्यवाद. नक्कीच. आपल्यासोबत आग्रे युवा साहित्यिक सर्वेश तरे जे आहेत, तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की ज्याप्रमाणे दिबांचे विचार रुजणं ही प्रत्येक भूमिपुत्रामध्ये खूप काळाची गरज आहे, तर तुम्हाला वाटतं का की याआधी सुद्धा दिबांचे विचार हे भूमिपुत्रामध्ये रुजले होते? खरं तर थांबलो होतो थोडा म्हणून समजू नका पडलो आम्ही नरम, थांबलो होतो थोडा म्हणजे समजू नका पडलो आम्ही नरम, दिबांचं वंशज आहो आमचा रगत आहे गरम, दिबांचं वंशज आम्ही आमचा रगत आहे गरम. त्यामुळे तरुणांचं आमच्या भूमिपुत्रांचं आम्ही दिबांचे जे भूमिपुत्र आहेत ना त्यांचं रगत गरमच, आपल्या आग्रीत रक्ताला रगत बोलला जातं कारण की आम्हाला कया रग दाखवायची आणि कोणची काय गत करायची या माहीत आहे, म्हणून विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव लागणार, त्याशिवाय इकडचा कुठलाच भूमिपुत्र मागे हटणार नाही आणि लावल्याशिवाय मागे राहणार नाही. नक्कीच. म्हणजे पंचमहाभूत संघटना जी सामाजिक संघटना आहे आणि या सामाजिक संघटनेतून भूमिपुत्रांना एक मोटिवेशन त्यांच्यामध्ये पसरवण्याचं काम हे पंचमहाभूत करतात आणि त्यांनी याबाबतचं मत देखील आता सांगितलेलं आहे.